ग्रामीण भागासाठी भरपूर योजना आहेत, जसं अंत्योदय योजना आहे, परंतु खऱ्या कुटुंबापर्यंत खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. राशन कार्ड नाही हो मामी, ताई मला मार्ग भेटत नाही यायला, टायमाला जेवण भेटत नाही, मग उपास मरायची वेळ येते. राशन कार्ड दुकानदाराकडे गेले तर ते म्हणतात तुम्हाला कार्ड आहे नाही, तुमच्या नावाचा माल आहे नाही, मग कसं काय करा. मला तीन मुलं आहेत, मी एकही चौथी, तुमच्या नावाचा आलाच नाही, म्हणत यालाच नाही, म्हणत मग आम्हाला माल भेटत नाही, खायला भाकरी नसतात, येळला भेटत. काय करावं काय नाही ते काही कळत नाही. काल मला 25-30 किलो राशन दिलं, त्यानं मला 40 रुपये 160 रुपये घेतली माझ्या, 2 रुपये किलो प्रमाण आहे नाव, मात्र आम्हाला राशन नाही. आता राशन म्हणलं तर मग कार्ड कुठं म्हणतात बँकेत, मी काय सांगायलो आता बँकेत पसरूक, मी सांगायलो किती हे बाबा असं अडचण तर कार्डच नाही. तर बँकेचे मॅनेजर पण म्हणला की आलम दुनियात कार्ड, तर तुमच्या वाळखीतच कसे कार्ड नाही. तर आम्हाला राशन कार्ड नाही, जवळपास 300 महिला आहेत. तुम्ही पाठपुरावा केला का तहसीलदाराला, भेटल्या का दुकानदाराला, भेटल्या का? हो भेटलं. ते म्हणतात तुमचं राशन कार्डच नाही तर तुम्हाला देणार कुठून आम्ही, असं म्हणतात. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की वाळखी येथील गरीब कुटुंबाला राशन कार्ड नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून तहसीलदार औंढा नागनाथ यांचा फोन नंबर 02454220028 या नंबरवर कॉल करावा, त्यांच्यावर दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर वाळकी गावातून, हिंगोली जिल्ह्यातून, इंडिया अनहर्डसाठी.